नमस्कार, नमस्कार. अंधश्रद्धांच्या गुंतवणीत माणूस अडकला की काय बरोबर आणि काय चूक याबद्दल त्याचं भानच अनेकदा सुटत. यातूनच गुप्तधनाच्या हव्यासापोटी कुणी आपल्या प्रिय व्यक्तीचा खून करून तिला घरात गाडण्याचा उपद्रव करतो, कुणी आपल्या बायकोची कौमारी चाचणी करतो, किंवा उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढणे यासारखा प्रकार करायला लावून तिला शुद्धता सिद्ध करायला लावतो. 21व्या शतकातली पहिली 20 वर्ष उलटल्यानंतरही असे प्रकार आपल्या आजूबाजूला घडतात तेव्हा स्वतःला माणूस म्हणून घ्यायची शरम वाटते. अगदी आजच मेळघाट मध्ये एका 45 वर्षाच्या महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं तेव्हा तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी मानसिकाकडे नेलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला अशी बातमी आली आहे. अंधश्रद्धेतूनच घडणारा आणखी एक प्रकार म्हणजे देवीला मुलं किंवा मुली वाहण्याचा प्रकार. अज्ञान, दारिद्र्य यामुळे केसांची निगा योग्य प्रकाराने राखली गेली नाही की लहान मुलामुलींच्या केसात जट तयार होते. जट तयार झाली की त्या मुलाला किंवा मुलीला देवीला सोडलं पाहिजे, नाहीतर देवी कोपते असा समज. काही वेळेला जट वगैरे नसते पण मुलगा हवा म्हणून मुलीला देवीला सोडण्याचा वर बोलला जातो, किंवा टोकाच्या दारिद्र्यामुळं नको असतानाही झालेली मुलगी सांभाळणं शक्य होत नाही म्हणून मुलीला देवीला सोडलं जातं. मुळात देवदासी प्रथा सुरू झाली ती लोककला संवर्धनासाठी. इतिहासात आणि संस्कृतीतही याचे अनेक दाखले मिळतात पण काळाच्या ओघात ही प्रथा एक सामाजिक विकृती बनत गेली आणि असंख्य मुली आणि महिलांचं आयुष्य या प्रचंड नरक बनवलं. जत, सौंदत्ती, मायाक्का, चिंतनी, चंद्रगुत्ती अशा ठिकाणी यल्लम्मा म्हणजे रेणुका देवीला मुली सोडण्याचे प्रकार वर्षात ठराविक दिवशी सर्रास होत असत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असे, आजही भरते, पण विधीपूर्वक मुलींच्या किंवा मुलांच्या गळ्यात दर्शन बांधून आणि हातात चौंक देऊन त्यांचं देवाशी किंवा देवीशी लग्न लावणं हा प्रकार पूर्वीच्या तुलनेत आता कमी झालाय. देवदासी प्रथेला आळा घालण्यासाठी कायद्यानं देशात प्रयत्न सुरू झाले ते 1910 सालापासून. देश स्वतंत्र झाल्यानंतरही या कायद्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या पण दुर्दैव असे की ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची त्यांनाच 1980च्या दशकापर्यंत कायद्यात झालेले बदलही माहीत नसत हा प्रत्यक्ष अनुभव. देवदासी पुनर्वसन कायद्यात शेवटची दुरुस्ती करण्यात आली आहे ती 2006 साली. आता कायद्याची माहिती काही प्रमाणात का होईना सर्वांना झाल्यामुळं देवीशी लग्न लावण्याची भीती तुरळक प्रमाणात झाले तरी ते चोरून केले जातात. मला खरंच कौतुक वाटतं ते गौराबाई सलवादे, सुशीला नाईक अशा बायकांचं. गौराबाई सलवादे या गडे इंग्रज भागातल्या तर सुशीला निपाणी भागातल्या. गौराबाईंना लहानपणी देवीला सोडलेलं त्यामुळं त्यांची उठबस कायमपणे देवदासींमध्ये होत असे. म्हणायचं देवदासी पण प्रत्यक्षात या महिलांना गावातली कुणीही वापरत असे, म्हणजे नाव देवदासी पण वास्तवात गावासाठीची भोगदासी असं जीणं या महिलांच्या वाट्याला येत असे. कुठे तर अशा महिलांना आणि मुलींना मुंबईत किंवा अन्य महानगरात कुंटण खाण्यात नेऊन विकणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. गौराबाईंनी देवदासी प्रथेतून मुलींच्या वाट्याला येणाऱ्या अशा जगण्याविषयी जाहीरपणे तोंड उघडण्याची हिंमत केली. सुशीला नाईक याही देवदासी असल्या तरी तंबाखू कामगार महिलांमध्ये काम करणाऱ्या, विड्या वळून मिळणाऱ्या मजुरीतून उपजीविका चालवणाऱ्या, गौराबाई, प्राध्यापक विठ्ठल बंदे, श्रीपतराव शिंदे, बापू मेत्री यांच्यासारख्या समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांमुळे एस एम जोशी, नानासाहेब गोरे, डॉक्टर बाबा आढाव अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासात त्या आल्या. निपाणीमध्ये विटी कामगार महिलांच्या शोषणाविरुद्ध प्राध्यापक सुभाष जोशी, प्राध्यापक रमेश चिपूरकर, वसंत राजस, प्राध्यापक अच्युत माने अशी माणसं लढ्यात उतरली होती. सुशीला नाईक बीडी कामगार महिलांसह त्यांना साथ देत होत्या.
यातूनच निपाणी गडेंगलज मधील मंडळी एकत्र आली आणि 1975 साली गडेंगलज मध्ये महाराष्ट्रातील पहिली देवदासी प्रथा निर्मूलन परिषद झाली. प्रसिद्धी माध्यमांनी या परिषदेची दखल घेतली. शिकलेल्या माणसांना देवदासी प्रथा या नावाने काहीतरी अनिष्ट करते याची जाणीव पहिल्यांदाच झाली. परिषदेमुळे झालेल्या जागृतीच्या पुढच्या टप्प्यात सौंदत्तीमध्ये रांड पुनवेच्या म्हणजे यात्रेच्या मुख्य दिवशी देवदासी प्रथा विरोधी मोर्चाचं आयोजन करून लोकप्रबोधनाचा प्रयत्न करावा असं ठरलं. दरम्यान सौंदत्ती यात्रेच्या आधी एक महिना जतमध्ये होणाऱ्या यात्रेतही काय काय घडतं याचं वर्णन माझ्यापर्यंत पोहोचलं होतं. एक पत्रकार म्हणून मला या सगळ्यात लक्ष घालणं महत्वाचं वाटलं. मी जत गाठलं, तिथं दारू घेऊन घोड्यावरून येणारा पुजारी तो स्वतः देवळात कसा बंदिस्त करून घेतो आणि मग ठराविक दिवशी महाराष्ट्रभरातून आणि कर्नाटकातूनही जग घेऊन जग डोक्यावर घेऊन आलेल्या असंख्य देवदासी कीच फोडण्याचा कार्यक्रम कसा करतात हे सगळं मी पाहिलं. त्याची छायाचित्रही घेतली. मी त्यावेळी केसरीमध्ये काम करत होतो. जत मध्ये काय काय घडतं याचा सगळा तपशील केसरीच्या पहिल्या पानावर मी प्रसिद्ध झाला. चंद्रकांत गोरपडे हे त्यावेळी केसरीचे संपादक होते. मी केलेल्या वार्तांकनामुळे ते इतके अस्वस्थ झाले की त्यांनी दुसऱ्या दिवशी जतची बेइज्जत अशा शीर्षकानं अग्रलेखच लिहिला. झालं, भक्तांच्या भावना दुखावल्या. केसरीचे सांगलीचे बातमीदार यशवंत कुंभार, मी आणि कोरपडे सगळ्यांना धमक्यांचे फोन आले. पाठोपाठ तुमचा खून करू असं एक पत्रही मिळालं. मी ते पत्रही केसरीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करायला लावलं. देवदासी प्रथेसंदर्भात उठवलेलं हे रान आणि मला आलेल्या धमक्या यामुळे सांगलीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सौ लीना मेंदळे यांना आपल्या जिल्ह्यात नेमकं काय चाललंय समजून घ्यायला पाहिजे असं वाटलं. त्याने देवदासी प्रथा तिचा इतिहास जाणून घेतला. या प्रश्नाला बळी पडलेल्या महिलांचं वास्तव जाणून घेण्यासाठी सौ मेंदळे स्वतः जोतला गेल्या आणि देवदासी महिलांशी बोलल्या. खरं काय हे त्यांच्यापासून दडून राहिलं नाही. आणि त्याचवेळी त्यांनी मनोमन ठरवलं की जेव्हा शक्य होईल तेव्हा या महिलांच्या पुनर्वसनासाठी आपण एखादी योजना राबवायची. दरम्यान सौंदत्तीमध्ये डॉक्टर बाबा आढाव्यांच्या नेतृत्वाखाली 1984 मध्ये एक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची मुख्य घोषणा होती बीड बॅटरी अप्पा देवरंगे मक्कळ बीड बॅटरी अप्पा. मोर्चात सहभागी समाजवादी संघटनांनी देवदासी महिला मुलींसाठी आणि इतरांसाठी देखील एक आरोग्य शिबिर पण आयोजित केलं होतं. तब्येत दाखवण्याच्या निमित्ताने येणाऱ्यांना मोफत औषधोपचार देण्याबरोबर देवदासी प्रथेबाबत संबंधितांचं प्रबोधनही केलं जात होत. मोर्चाच्या आधी एक दिवस मी उत्तम कांबळे असे काही जण सौंदर्यात दाखल झालो. विशेष म्हणजे काही जर्मन आले होते. आणि तोंडात लिंब आणि कमरेलाही लिंब बांधून भंडारांना माखून भक्तांची वर्दळ सुरू झालेली होती. आदल्या दिवशीपासूनच ठिकठिकाणी जग घेऊन आलेल्या जोगतींचे आद्य होते. मी उत्तम आणि कोल्हापूर सकाळकडे असणारा प्रकाश पाटील नावाचा छायाचित्रकार आम्ही रात्रभर सौंदर्यात फिरत होतो. चोरून चाललेल्या भीतींचं अनेक गोष्टींची छायाचित्र घेतली. महिला पुरुषांच्या मुलाखती घेतल्या. दुसऱ्या दिवशी छायादत्तार डॉक्टर दाभोळकर या मंडळींची भेट झाली. त्यांनी आम्हाला विचारलं काल रात्रीपासून तुम्ही कुठे होता. आम्ही रात्रभरात आम्ही काय काय केलं ते सांगितलं. यावर दाभोळकर आणि तात्याच दोघांचे चेहरे पाहण्यासारखे, कारण ते दोघेही व्हिडिओ चित्र अशा लग्न लावण्याच्या प्रकाराचं व्हिडिओ चित्रीकरण करायचं या तयारीने आले होते.
पण त्यांना काही माहितीच नसल्यामुळं त्याने रात्रभर घटप्रवेशच्या धरणाच्या रेस्ट हाऊसवर रात्र निवांत झोपून काढली होती. ठरल्याप्रमाणे मोर्चा झाला आणि देवदासी प्रथा विरोधी उपक्रम तुम्हाला नक्की लुगडं नेसवेल असा शाप भक्तांकडून मिळाला. 1984 मधला हा शाप आजचा काय खरा ठरलेला नाही हा भाग वेगळा. वर्ष दीड वर्षातच सांगलीचे जिल्हाधिकारी सौ लीना मेंदळे यांची बदली झाली. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची सूत्र त्यांच्या हाती आली. त्या काळामध्ये HMT घड्याळांची जुळणी करण्याचा एक कारखाना कोल्हापुरात होता. सो मेहेंदळे यांनी या कारखान्यात घड्याळ जुळणीच्या कामाचं प्रशिक्षण थोडंफार शिकलेल्या देवदासी मुलींना देऊन त्यांच्या रोजगाराची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नाला खूपच मर्यादा होती. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि सांगली जिल्ह्यातील जत अशा दोन ठिकाणी देवदासी पुनर्वसन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय सौ मेहेंदळे यांनी घेतला आणि तो अंमलात आणला. दोन्ही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी ही केंद्र चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. जतमध्ये ही जबाबदारी भगिनी निळीता प्रतिष्ठानने घेतली होती. चळवळीला काही प्रमाणात यश येत होत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात आम्ही जटा निर्मूलन मोहिमेला बळ द्यायला सुरुवात केली. प्राध्यापक बन्ने, प्राध्यापक सुभाष जोशी, प्राध्यापक अच्युत माने यांच्याबरोबर सुरेश शिपूरकर, प्राध्यापक सुधाकर गोकाकर, डॉक्टर आनंद वासकर, आत्ताचे प्रसिद्ध लेखक राजन गवस, डॉक्टर भीमराव गस्ती, प्राध्यापक डी यू पवार अशी मंडळी जटा निर्मूलन चळवळीत आघाडीवर होती. जटा सोडवणं, स्वच्छ करणं हा एक वेगळाच अनुभव असेल. हळूहळू काही देवदासी महिला आपल्या मुलांना शाळेत घालायलाही तयार होऊ लागल्या होत्या. पण शाळेमध्ये त्यांच्या मुलांना वडिलांचं नाव नाही म्हणून प्रवेश नाकारला असे. अखेर यासाठी संघर्ष करावा लागला आणि वडिलांच्या जागी आईचं नाव घालून देवदासींच्या मुलामुलींना शाळेत प्रवेश मिळायला लागला. सुधाकरराव नाईक समाज कल्याण मंत्री असताना म्हणजे 1990 प्रारंभीची गोष्ट. एक दिवस भर दुपारी 12 सुमाराला प्राध्यापक विठ्ठल बन्नेंचा फोन आला. म्हणाले समाज कल्याण मंत्रालयातून फोन होता, ताबडतोब मुंबईला बोलवलंय. उद्या सकाळी 11 नाईकांनी देवदासी प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी बैठक बोलवली आहे. गौराबाई सलवादे, चंदाबाई बारामध्ये, मी, बापू मेत्री आम्ही सगळे एक मेटायडोर घेऊन भाड्याने घेऊन निघतोय. निपाणीतून अच्युत माने, सुभाष जोशी यापैकी कोणी येऊ शकतं का पाहतो. श्रीपतराव शिंदे मुंबईतच आहेत. कोल्हापुरातून तुम्ही प्राध्यापक डी यू पवार यांनी यावं असं मला वाटतंय. मी मुंबईला अनिल वेला या शाळेचं कारण सोबत घेऊन हजर राहायचं मान्य केलं. फक्त मेटायडोर मधून न जाता मी आणि अनिल एसटी बसनं स्वतंत्र मारणं गेलो. मंत्रालयात कधी नव्हे ते ठरल्या वेळेला बैठक सुरू झाली. सुधाकरराव नाईकांनी प्रथम क्रमानं सगळ्या मागण्या वाचायला सांगितल्या. कोल्हापूरचे जिल्हा पालकमंत्री जनार्दन प्रकाश आवाडेही बैठकीला उपस्थित होते. नाईकांनी लक्षपूर्वक सगळ्या मागण्या ऐकल्या आणि लगेचच सांगितलं, मला असं वाटतं की सगळ्या मागण्या योग्य असल्या तरी उपाययोजना करण्यासाठी प्रश्नाची व्याप्ती आधी नेमकेपणाने लक्षात यायला पाहिजे आणि त्यासाठी देवदासी अभ्यास गटाची स्थापना आपण आजच करायची आहे. 1 मला अभ्यास गटावर कोण कोण असावं त्यांची नावं द्या. मी लगेचच पत्रकार परिषद घेऊन अभ्यास गटाची घोषणा करेन. अभ्यास गटाने ठराविक मुदतीत आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि आपला अहवाल देताना त्यामध्ये तुम्ही आता सांगितलेल्या मागण्या व नव्यानं समोर येणाऱ्या मागण्या एकत्रित स्वरूपात शिफारशी म्हणून द्यायच्या आहेत. त्या सगळ्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणं सरकारवर बंधनकारक असेल. नायकांनी हे सांगितलं आणि अभ्यास गटावर कुणाची नावं द्यायची याबाबत काही मानाची नाटकं झाली खरी, पण अखेर अभ्यास गटाची निर्मिती झाली
आणि चळवळीचं आणखी एक पुढचं पाऊल पडलं. अभ्यास गटानं जून 1990 मध्ये आपल्या शिफारशींसह एक अहवाल सरकारला सादर केला. अभ्यास गटात मोजकी मंडळी असली तर त्यांना सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील देवदासींच्या प्रश्नावर लढा सुरू होता आणि त्याचवेळी डॉक्टर भीमराव गस्ती यांनी उत्थान नावाच्या संस्थेच्या माध्यमातून देवदासी तसेच बेदर समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाने देवदासींच्या अनेक मुली आणि मुलंही शिकली. दुसरीकडे जत सौंदत्ती नंतर उत्तम कांबळे यांनी चंद्रपुत्ती येथील लग्नपूजेच्या विरोधात सकाळ म्हणून लिहिलं की त्यांना मारहाण होण्यासारखा प्रकारही घडला. पुढे लोकवाङ्मय गृह या प्रकाशनातर्फे उत्तम कांबळे याच विषयावरचं पुस्तकही प्रकाशित झालं. उत्तम कांबळे अशा प्रकारानं प्रकाशनात असताना अनेकांनी मला विचारलं, तुम्ही जतला गेला, संततीला गेला, लिहिलं, पण चंद्रगुप्तीला का गेला नाही? मी स्वतः पत्रकारितेमध्ये समाज हिताला सर्वोच्च महत्व देत आलो आहे. व्यक्तिगत नावावर बातम्या प्रसिद्ध होणं, ब्रेकिंग न्यूज देणं याच्या मोहापेक्षा समाज हित कशात आहे ते मला नेहमीच अधिक महत्वाचं वाटत आलंय. घडलं होतं असं की उत्तम कांबळे चंद्रगुप्तीला गेले त्याच सुमाराला कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातलं एक प्रकरण माझ्याकडे आलं. त्या गावात आंबाबाई मंदिरामध्ये दरवर्षी ठराविक दिवशी गावातील चांगल्या घरातील बायका देखील लग्नपूजा करत. त्या गावातून सासरी गेलेल्या मुली देखील या पूजेसाठी गावात परतत. माहिती देणाऱ्यांना मला असं विचारलं, तुम्ही जत सौंदत्य आणि कुठं जाऊन देवदासींबद्दल लिहिता, पण तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावात अंबाबाई मंदिरात हा जो प्रकार घडतो त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? मी विचारात पडलो. लपून फोटो काढून सनसनाटी बातमी मला देता आली असती, पण मी बातमी न घेण्याचा निर्णय घेतला आणि कामाला लागलो. त्या गावाच्या जवळच्या गावात असलेल्या महाविद्यालयामधील माजी प्राचार्य पुरोगामी विचारांचे होते आणि ते कोल्हापुरात राहत होते. प्राचार्य एम डी देशपांडे हे त्यांचं नाव. मी त्यांना गाठलं, सगळी वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवत त्या परिसरातील त्यांच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्या गावातीलच तरुण मुलांना एकत्र करत त्यांची बैठक घेतली. त्या गावाला बैठकांना जाण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार यांनी आपली जीप उपलब्ध करून दिली. आम्ही काही मंडळी तिथे गेलो. अशा प्रकारच्या प्रथेमुळे गावाची मोठी बदनामी होऊ शकते याची जाणीव गावातील तरुणांना करून दिली आणि गावातील तरुणांनीच पुढाकार घेऊन या प्रथेच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी हे त्यांना पटवून दिलं. तरुण मुलांना पटलं. बाहेरून माधराव बागल, प्राध्यापक एन डी पाटील, गोविंद पानसरे, सुरेश चिपूरकर, व्यंका पोहोचले अशी मंडळी आमच्या सोबत होतीच. हो, त्यावेळेला माधराव बागलही होते. गावातील तरुण मुलं सोबत आली खरी, पण महिला आणि मुलींच्या मनावरचा अंधश्रद्धेचा पगडा कमी होत नव्हता. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हा प्रश्न होता. यावर वेगळाच उपाय शोधला. आम्ही शिवाजी विद्यापीठाला सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचं मुलींचं एक मोठं शिबिर त्या गावात घ्यायला लावू. महिला आणि मुलींशी संवाद साधण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सामील मुलींना करायला लावलं. आम्ही अशा पद्धतीनं जे वेळोवेळी आणि वेगवेगळे प्रयत्न केले त्यांचा उपयोग झाला. हळूहळू वर्तमानपत्रात एक ओळीची बातमी न येता त्या गावातली अनिष्ट प्रथा संपुष्टात आली. मला स्वतःला कसलीही प्रसिद्धी किंवा पुरस्कार मिळाला नाही, पण एक पत्रकार म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातील त्या गावातील अनिष्ट प्रथा संपवण्यासाठी काही करू शकलो याचं पत्रकार म्हणून मला अतिशय समाधान आहे. देवदासी चळवळीबाबतही सांगायचं तर त्या चळवळीनंतर त्या चळवळीत नंतर अनेक बऱ्यावाईट
प्रवृत्ती घुसल्या. काहींनी शासकीय योजनांचा गैरलाभ उठवला. पण देवदासी प्रथेबद्दल पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या गौराबाई सलवादे यांची मुलगी शिकली. गौराबाईच्या मुलीची मुलगी शिकली. आता गौराबाईंची मुलगी गडिंगच्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे आणि नाथ डॉक्टरेट संपादन करून प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात शिक्षण मुलांना शिक्षण देते. चळवळीला मिळालेलं असं यश लहान सहान कसं म्हणायचं,